कोल्हापूर जिल्ह्यातल्या पन्हाळगडाच्या पायथ्याला दुसरं माळणी होताना वाचलं. पन्हाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या मंगळवार पेठमधल्या काही परिसरात पन्हाळा किल्ल्याची तटबंदी कोसळली आणि ही तटबंदी कोसळून खाली वाहत येत असतानाची काही दृश्य मिळाली आहेत जी अंगावर शहारे आणणारी आहेत. ही दुर्घटना रविवारची, मात्र तिथं पोहोचण्यासाठी कोणत्याही प्रकारचं साधन नव्हतं. कोल्हापुरात ही मोठी दुर्घटना होता होता टळलेली आहे. पन्हाळची तटबंदी कोसळली आहे. अक्षरशः माळीण गावाची पुनरावृत्ती या ठिकाणी झाली असती आणि याची काही दृश्य कैद झालेली आहेत. झी 24 कॅमेऱ्यात तटबंदी कोसळण्याची ही दृश्य फक्त झी 24 तुम्ही पाहताय. पन्हाळगडाची जवळची ही दृश्य आहेत. पन्हाळगडाची एक तटबंदी कोसळली आणि मंगळवार पेठ या भागावरती आली. आधी मी बारडीतनं पाणी माझ्या चारी खोल्यातनं काढत होतो. बारड्या फुल भरून घरात आत इथे कमरेवानी पाणी येऊन म्हणून लेक आमचा आला. लेकांना आमच्या पोरांनी मला तिकडे नेले साहेब. हे इथं होतं बघा सगळं हे साहेब. आणि हे माझं शेत एवढं सगळं तिथे सगळा तट माझ्या शेतात वाहून आला. पूर्णपणे पाणी भरलं होतं घरात नाही आमच्या. तरी पण आम्ही आमच्या आई वडिलांना त्यातनं बाहेर काढलं आणि रात्रभर आम्ही जागत होतो. कारण किती मोठा भयंकर हा तटबंदी आहे आणि तो कुठं पडणार काय पडणार त्यामुळे कोणालाही झोप नव्हती. इतकं महाभयंकर असं वाटलं की आता आम्ही राहतोय की नाही हे आमचं आम्हालाच माहीत नव्हतं. कारण की मोठमोठाले दगड सरळ सरळ रोडपर्यंत कधीही आले नव्हते. आणि आजपर्यंत माझ्या आयुष्यात म्हणजे मी जितकं वय झालं तेवढ्या ह्याच्यात आम्हाला कधीही असं बघण्यात मिळालेलं नाही आहे. आम्ही ऐकून होतो माळीणगाव ते तिले या दुर्घटना आम्ही घरी बसून टी व्हीवर बघत होतो दरवेळी. पण यावर्षी आमची दुर्घटना टी व्हीला लोकांना बघायला मिळेल असं आम्हाला कधी वाटलं नव्हतं. इतका वाईट प्रसंग आमच्याशी घडलेला आहे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरण स्वयंचलित दरवाजाच्या तंत्रामुळे देशभर ओळखलं जातं. कोल्हापूर शहरात यंदा आलेला पूर आणखी भीषण ठरला असता मात्र या धरणातल्या पाण्याच्या उत्तम नियोजनामुळे कोल्हापूर शहरावर खूप कमी वेळ महापुराचं संकट राहिलं. मात्र मुसळधार पावसात राधानगरी धरणाचा एकही स्वयंचलित दरवाजा उघडला गेला नाही आणि त्यामुळे मोठा अनर्थ टळला. पूरग्रस्त कोल्हापूरकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी अजून कमी झाली आहे. 5 दिवसांपूर्वी 54 फुटांवरून वाहणारी पंचगंगा आता 43 फुटांपेक्षा खाली आली आहे. पंचगंगा नदीची धोका पातळी 43 फूट आहे. सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी 42 फूट 9 इंच इतकी आहे आणि त्यामुळे कोल्हापूरकरांना पुरापासून पूर्ण दिलासा मिळाला आहे. महापुरामुळे सांगली जिल्ह्यातल्या अनेक रस्ते आणि पुलांचं नुकसान झालंय. कृष्णेच्या प्रचंड प्रवाहामुळे 65 वर्षांपूर्वीच्या भिलवडी पुलाला सुद्धा धोका निर्माण झालाय. भिलवडी पुलाचे कठडे आणि कडेला असणाऱ्या पाईप तुटल्यात. याशिवाय पुलावर भेगाही पडल्यात. तर सांगली जिल्ह्यातल्या अन्य ठिकाणी रस्त्यांची दुरुस्ती करणं हे गरजेचं आहे. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे